मुंबईतल्या खड्ड्यांचा मुद्दा आज महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीतही जोरदार गाजलाय। खड्ड्यांच्या विषयावर प्रशासन पूर्णपणे निरुत्तर झाल्याचंच पाहायला मिळालं। मुंबईत किती खड्डे आहेत, रस्त्यांची स्थिती काय आहे याबाबत आढावा घेऊन रिपोर्ट सादर करण्याचे आदेश मागच्या बुधवारी स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी दिले होते, पण हा रिपोर्ट प्रशासनानं सादरच केलेला नाही। आणि एकूणच आपण या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून। कृष्णात, मुंबईतल्या खड्ड्यांचा मुद्दा आज पुन्हा एकदा महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत गाजलेला आहे, काय सविस्तर सांगाल, नेमकं काय यावेळी निकाल लागलाय? मुंबईतला पाऊस जरी कमी झाला असला तरी मुंबईतले खड्डे जे आहेत त्याचा विषय मात्र अजून देखील गाजताना दिसतोय। मुंबईतले जे खड्ड्यांची भरणी जी आहे ती अजून देखील सुरू झालेली नाही, काही ठिकाणी अद्यापही खड्डे जे आहेत ते तसेच आहेत, त्यामुळे मुंबईकरांना त्रास सहन करावा लागतोय। यावरून मनसेचा आणि प्रशासन मागच्या वेळी आमने सामने आले होते, त्यावरून दोन नगरसेवकांना जेलमध्ये देखील जावं लागलं होतं। परंतु आज स्थायी समितीमध्ये मागील आठवड्यात ज्या पद्धतीनं आदेश दिले होते आणि रिपोर्ट सादर करण्यास सांगितलं होतं स्थायी समिती अध्यक्षांनी, त्या संदर्भातलं कोणताही रिपोर्ट मुंबई महापालिका प्रशासनानं सादर केलेला नाही आणि एक कुठलं तरी गुळमुळ उत्तर देण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रशासनाकडून देण्यात आला। मुंबईत किती खड्डे आहेत किंवा काय आहेत आणि त्या संदर्भातला रिपोर्ट कुठल्याही प्रकारचा प्रशासनाकडून दिला गेला नाही, त्यामुळं सर्व पक्षीय सदस्य जे आहेत त्यांनी प्रशासनाला धारेवर धरलं आणि त्यानंतर की जोपर्यंत नसेल तर अविश्वास ठराव देखील आणण्याचा विचार केला जाईल अशा पद्धतीचं ठणकावून स्थायी समिती अध्यक्षांनी सांगितलेलं आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।